गांजा पार्टी नगरसेवक तथा शिवसेनेच्या नेत्या मनारोजिन लोबो यांच्यासह नागरिकांनी उधळली आहे. रात्री 10:30 वाजता जुना बाजार चापण गल्ली येथे हा प्रकार उघड झाला असून यामध्ये 5 ते 6 मुले मुली सहभागी झाल्याचे निदर्शनास आले आहे. तिकडे आम्हाला ती सिगरेटची पाकिटं मिळाली, दारूच्या बाटल्या मिळाल्या, निरोध सुद्धा तिथे होते. ते आम्ही यायच्या अगोदर त्यांनी सगळा तो कचरा गोळा करून म्हणजे जे आदल्या दिवशी सगळं काय यूज केलेलं ते सगळं त्यांनी तिथे जाळून टाकलेलं. सिगरेटची पाकं ही अजूनही आहे. व्हायटनरचं एक ट्यूब कशी आहे तीच अतिथे आहे. वास घेवत नाही होते, एवढं वास येतो आहे. त्याच्यानंतर मी त्यांना पकडले, पोलीस स्टेशनला फोन लावला. पोलीस मला स्वतः साधारण 1.5 तास लावला. तोपर्यंत ती मुलं गेली तिकडून, 4 जण होती. आम्ही थोडे 1-2 हँडल लगावले त्यांच्यावर आणि नंतर पोलीस आले. मॅडम आम्हाला कळलीकडं म्हणतात तुम्हाला तासभर जर मी समजा एक लेडीज इथे आली असते तर मला ह्या लोकांनी 4 लोकांनी मारून टाकलं असतं. 1.5 तास तुम्हाला म्हटलं ते लावते. म्हटलं हे त्यांना सगळी परिस्थिती दाखवली. खरं म्हणजे पोलिसांनी तिकडे ऑन द स्पॉट मिळालेल्या ह्या सगळ्या वस्तू जप्त करायला पाहिजे होत्या. आणि जी मुलं आहेत त्यांना हा गांजा हे कोण सप्लाय करतो याची चौकशी करायला पाहिजे. आणि रात्री ते त्या ह्याच्यामध्ये मिळाले असते. मला वाटतं अजूनही पोलिसांकडून काही झालेलं नाही आहे. मी त्यांना 4 दिवसाचंच हे देते आहे. 4 दिवसात यांनी हा चरस गांजा कोण आणतो आणि कोण या मुलांना सप्लाय देते जर शाळेने चाक नाही केली तर 4 दिवस मी सगळ्या महिलांना घेऊन उपोषणाला पोलीस स्टेशन उपोषणला बस. तिकडची एक मुलगी मी दाखवली, कॉलेजची विद्यार्थी आहे आणि ती मुली 2-3 होत्या. त्या मुलांच्या डोळ्यात त्याने म्हटलं तू ज्यादा घेतोस मला कमी दिलं. म्हणजे काय परिस्थिती आहे ही असण्याची गोष्ट नाही आहे. समजलं की नाही त्या मुलांना ही मुलं होती. त्यांची वडील नाही एका मुलाचं तर आत्ता 8 दिवस झाले. पालकांना हात जोडून एक विनंती करते की आपली जी मुलं रात्री बेरात्री घरात येतात त्या मुलं कशा परिस्थितीमध्ये येतात. आणि ही जी मुलं होती ही चांगल्या घराण्यातली मुलं आहेत. पाहून मला माझं हृदय नुसतं हे झालं पाहून द्या. आणि हे काम मला मिळालं अशी सावंतवाडीमध्ये बरेच ठिकाणी चाललेलं आहे. मला आता भेटायला की समजा वाईट वाटायला लागली की सावंतवाडीत सगळं ड्रगिस्ट होते की काय. आणि हा पोलिसांचा निष्काळजी ना ते म्हणाले माधव बाटलामध्ये सुद्धा होतं तिथे गस्त टाकून ते आता तिथे नाही. ते एक जागा नाही तर दुसरी जागा पकडू शकतात. एका ठिकाणी त्यांनी पकडले आणि त्यांना सोडले की ती दुसरी कुठची तरी जागा. ह्या पाठीमागे सूत्रधार कोण आहे, हा कोण विकतो आहे याची सखोल चौकशी पोलीस डिपार्टमेंटकडून व्हावी. अन्यथा आम्हाला उग्र आंदोलन करणं मी सोडणार नाही कोणाला अजिबात.